हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्हाला असं वाटलं असेल या ताई बरेच दिवस गायब होत्या अचानकच आज आलेत तर वाटणारच साजिक आहे कारण की मी वीस ते एकवीस दिवस झाले कोणतीही रेसिपी किंवा ब्लॉग पोस्ट केलेला नाही आहे आणि पूर्ण काम मी बंदच केलं होतं तर कारणही तसं आहे तुम्हाला मी त्याचं कारण सांगणार आहे आणि यापुढे आपलं चॅनलचं कदाचित मी नाव चेंज करणार आहे कुकिंग लई भारी जिथं नाव आहे ते चेंज करणार आहे आणि त्याचं कारण देखील तुम्हाला मी सांगणार आहे ते नाव मी का चेंज करणार आहे मला खूप आवडायचं पण सध्या माझी परिस्थिती अशी नाही की मी रेसिपी बनवू आणि त्याच्यावर पोस्ट करू कारण की माझा प्लॅनिंगच वेगळा आहे की मी रेसिपी आत आजपासून बंद करत आहे आजपासून म्हणजे गेले आता वीस दिवस झाले मी रेसिपी पोस्ट केलेली नाही कोणतीही रेसिपी कंपल्सरीच बंद नाही पण क रेसिपीचं जे चॅनल आहे त्याचं नाव चेंज करणार आणि ब्लॉगिंग करणार आहे तर ब्लॉगिंगला कसं आहे सध्या तरी मी एक महिना झाले फेसबुक आणि इंस्टाग्रामवर काम करत आहे आणि तसंही मला तिथं रिस्पॉन्स पब्लिकचा खूप भेटत आहे आणि बरेच फॉलोअर्स माझे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला वाढलेले आहेत तर गेले मी तीन वर्ष यूट्यूबला काम करायचे आणि त्याच्यामध्ये मला अजिबात सक्सेस नाही भेटलं त्यामुळे मला वाटलं की मी काही दिवसच एक पंधरा वीस दिवसच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर काम करत होते तर त्या कामामध्ये चांगलं मला यश मिळालं मला वाटलं यूट्यूबकडे दुर्लक्ष करावं आणि जिथं आपल्याला चांगलं यश भेटतं तिथं आपण चांगलं फोकस करायचं आणि तिकडं लक्ष द्यायचं म्हणजे आपल्याला सक्सेस भेटेल यासाठी फेसबुकला आणि इंस्टाग्रामला जास्त लक्ष दिलं आणि तिकडं माझं काम चालू केलं आणि तिथं मला अर्निंगसुद्धा चालू आहे इन्कम चालू आहे तसं मी गेल्या तीन वर्ष करते पण यूट्यूबला अर्निंग चालू आहे पण ती प पटापटा वाढत नाही आहे म्हणजे तसं माझं महिन्याचं इन्कमसुद्धा सुद्धा होत नाही मला त्यामुळे रेसिपीला तुम्हाला तर माहिती आहे रेसिपी करायला घेतलं तर बराच खर्च असतो आणि या खर्च तो जो खर्च होतो तो सुद्धा निभावत नाही त्यामुळे मी म्हटलं ज्याला पैसेही लागणार नाही ज्याला खर्चही लागणार नाही अशा गोष्टी करायच्या तर मी आता मोटिवेशन आणि स्टोरीज बनवते जिथं फेसबुकला तुम्हाला सविता चंदगडकर या नावाने भेटतील अकाउंट तिथं तुम्ही जाऊ पाहू शकता बरेच व्हिडिओ मोटिवेशनचे आहेत आणि बरेच व्हायरल देखील झालेले आहेत आणि त्याच्यानंतर बरेच पब्लिकसुद्धा माझ्या मा फेसबुकला झालेले आहेत पब्लिक एक बत्तीस तेत्तीस हजार लोक झालेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक झालेले आहेत आणि बरेच असा रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे त्यामुळे मला वाटलं तिकडंच फोकस करावं आणि इकडं दुर्लक्ष करावं पण आता मला वाटतं खरं बरे तीन वर्ष झाले मी इथं काम करत होते पण इकडंही थोडं काहीतरी करावं असं नाही सोडावं कारण की आ, तीन वर्षाची मेहनत मला काय केलेली आहे ती माझी मला माहिती आहे त्यामुळे मला वाटतं की असंच ती पूर्ण काम बंद नाही ठेवायचं तसं मी फक्त मोटिवेशन आणि स्टोरीज टाकते त्यामुळे मी ब्लॉगिंग कुठलाही करत नाही कारण की मला ब्लॉगिंग करायला खूप आवडतं जे बनवेन ते ब्लॉग जे ना डेलीचे माझे स्वतःचे आ, ते मी कुठे टाकावे हा प्रश्न पडला होता तर मला वाटलं रेसिपीचं जे चॅनल आहे त्याचं नेम चेंज करावं ब्लॉगिंग सविता ब्लॉगिंग असं नाव टाकावं आणि त्याच्यावर ब्लॉग चालू करावेत आणि त्याच्यानंतर फेसबुक पेजसुद्धा आहे त्याच्यावर सविता रेसिपीज अँड ब्लॉग असतात पण ते ब्लॉग मी कधी मध्ये मध्ये चुकूनच टाकायचे पण जास्तीत जास्त त्या रेसिपी मी पोस्ट करायचे आ, जे ब्लॉग आहेत ते कमी आहेत माझे आणि आता मला वाटतं की मी रेसिपी कमीत कमी ठेवान -कमी ब्लॉग चालू करावेत आणि त्या ब्लॉगमध्ये मा सुद्धा माझ्या काही रेसिपी असतीलच पण मला एवढंच सांगायचं होतं की यासाठी मी बरेच दिवस झाले की आली नव्हते यूट्यूबला यूट्यूबवर कोणतंही काम करत नव्हते आणि कारण हे असं होतं कारण की जिथं आपण चांगला रिस्पॉन्स भेटतो किंवा आपण जे काम करतो त्याचा आपल्याला कष्टाला फळ मिळतं तिथंच आपण काम करत असतो जिथं आपल्याला इतकं वर्ष मी कष्ट करते पण त्याला अजिबात मला यश नाही मिळालं मग मला वाटलं खरंच आपण एक विषय चेंज करावा असं वाटलं आणि चेंज करून बघितला त्यानंतर त्या विषयाला बरोबर मला खूप छान यश मिळालं तर मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा तर तुम्ही अजून ए यूट्यूबमध्ये जे मेंबर आहेत माझी फॅमिली आहे त्यांनी जर कोणी मला अजून वेगळ्या पद्धतीचे क्रिएटर म्हणून पाहिलं नसेल तर पटकन जायचं आहे फेसबुकला इंस्टाग्रामला फेसबुकला माझं नाव आहे सविता चंदगडकर तिथं जर मी फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो करून घ्या कारण की बरेच असे मोटिवेशनल व्हिडिओ असतात जे तुमचे तुम्हाला तुम बदलू शकतील असे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत आपल्या रिअल लाईफमध्ये जे काही घडत असेल त्या संदर्भात मोटिवेशन दे दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचं आयुष्य खरंच थोडंफार का होईना पण बदलू शकता ते व्हिडिओ पाहून तर तिथे बरेच मोटिवेट होण्यासारखे व्हिडिओ आहेत नक्कीच जाऊन पहा आणि तिथं फॉलो करा लाईक करा शेअर करा त्याच्यानंतर तुम्ही जर ना इंस्टाग्रामले लोक आहेत ना ते फेसबुकला नसतात आणि फेसबुकला जे लोक असतात पब्लिश ते, ते इंस्टाग्रामला नसतात त्या लोकांना सुद्धा समजलं पाहिजे यासाठी मी वेगळ्या पद्धतीने ते व्हिडिओ पोस्ट करत असते ते व्हिडिओ तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता तर आपलं फेसबुक त्या अकाउंटचं नाव सविता चंदगडकर असं आहे तिथे तुम्ही फॉलो करू शकता पाहू शकता व्हिडिओ त्याच्यानंतर इंस्टाग्रॅमला माझं ऑफिशियल सविता असं नावाने आहे तिथंही तुम्ही पाहू शकता जर तुम्ही तिथं असाल तर आणि जर यूट्यूबवर तुम्हाला जर दोन्ही ऑप्शन नसतील तर यूट्यूबलासुद्धा आपले व्हिडिओज आहेत मोहन क्रिएटर चॅनल असं नाव आहे त्याच्यावर तिथंही पूर्ण मी जे फेसबुकला इन्स्टाग्रामला पोस्ट करते तेही तेच व्हिडिओ मी इकडंसुद्धा पोस्ट करत असते तर सुद्धा, सुद्धा नाव तुम्ही सर्च करून पाहू शकता तिथं पाहू शकता तर तिथं माझं काय काम कशा पद्धतीने काम आहे आणि किती फास्ट चाललेलं आहे काम ते तुम्ही पाहू शकता आणि त्या कारणामुळे मी इथं यूट्यूबला ये येत नाही एवढंच कारण आहे बाकी काही नाही पण मला वाटतं आतापासून मी ब्लॉगिंग चालू करावं आणि मी आता उद्यापासून आपले ब्लॉग चालू होतीलच डेलीचे काही असेल डेली म्हणजे डेली नाही मध्ये मध्ये मी एक एक दिवस गॅप किंवा डेली पण असू शकतात पण मध्ये मध्ये गॅप असं करून ठेवणार आहे जे ब्लॉग येतील ते आपले आणि कदाचित रेसिपी मोजक्याच असतील मोजक्याच म्हणजे कधीतरी चुकून टाकेन कारण की जसं आपण घरात जे बनवतो ते कधीतरी शेअर करेन तुमच्याशी जे आपण कसं आहे रेसिपी कंपल्सरी ठेवलं तर दिवसाला डेली एक रेसिपी करावी लागते आणि त्याचं वेगळं खर्च जो असतो ना ना तो निभावत नाही जर आपल्याला इन्कम जर चालू असेल तर त्या रेसिपीज करायला काय प्रॉब्लेम नसतो तर त्या इन्कमच नाही तर आपण रेसिपी करून काय फायदा खर्चात खर्च करण्यात काय अर्थ नाही विना खर्चाचं कोणतरी तरी काम करायचं आणि त्याच्यातून इन्कम कमवायचं असा माझा उद्देश आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला चांगला समजावा यासाठी करत आहे कारण की आपल्या रेसिपीज कमीत कमी असणार आणि जास्तीत जास्त आपले ब्लॉग चालवणार आणि आपल्या चॅनलचंसुद्धा मी नाव चेंज करत आहे आणि हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तयार केला होता सो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं शेअर करायचं आहे नवीन व्हिडिओसाठी पटकन फॉलो करायचं आहे कारण की नेक्स्ट व्हिडिओ भेटायला पाहिजेत ना असे नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचे तर पटकन फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो इथंच आपला व्हिडिओ फिनिश करते